वाडेश्वरचा कट्टा अनेक अर्थानं चर्चेत असतो. कधी प्रेमी युगुल वाडेश्वरच्या कट्ट्यावरती आपलं प्रेम फुलवतात, तर कधी आज जशी जमली तशी पुणे शहर चालवणारे राजकारणी मंडळी एकत्र येतात, निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांशी चर्चा करतात. नाश्त्याचा केवळ बहाणा असतो, मात्र एकमेकांची थट्टा मस्करी करणं, एकमेकांची उडवणं असा एक वेगळा मूड या कट्ट्यावरती पाहायला मिळतो. सगळी गटनेते मंडळी जी आहेत महापालिकेत, जे एकमेकांच्या विरोधामध्ये तलवारी काढून शब्दांची लढाई करत असतात, ती सगळी इथं बसलीत. एकमेकांच्या महापालिकेतल्या सर्वसामान्यांसमोर न येणाऱ्या गोष्टी इथं सगळ्यांच्या समोर ते मांडतात. निवडणुकीचा मौसम, ही सगळी गटनेते मंडळी आणि एकूण त्यांच्या या गप्पा काय आहेत ते सगळं आपण विचारणार आहोत. आघाड्या युत्यांचा काळ आहे, होतात की होत नाहीत याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे, मात्र यात नेमकं कोण काय भूमिका बजावतंय ते आपण बघू. सुरुवात करूयात अरविंद शिंदे काँग्रेसचे गटनेते. बोलायला अत्यंत वाकबगार, अत्यंत तडफदार अशी त्यांची ओळख आहे. तिरकस बोलतात, तिरकस बोलतात असं अंकुश काकडेंची ओळख आहे, पण त्यांचा दावा आहे की अरविंद शिंदे त्यांच्यापेक्षा जास्त तिरकस बोलतात. अरविंद शिंदेंना विचारूया, निवडणुकीच्या मोसमात या कट्ट्यावरती आल्यावरती काही स्ट्रेस रिलीफ झालाय का तुमचा, की आणखी काही वेगळं ऐकायचं ज्याच्यामुळं बोलायचं ज्याच्यामुळं तो रिलीफ होईल? आम्ही आज या वाडेश्वर कट्ट्यावर आलो. एक पुण्याची संस्कृती, आमचे सिनियर आहेत काकडे, चिंतले आहेत, शिरोळे साहेब आहेत आणि डॉक्टर सतीश देसाई सुद्धा होते. ते त्यांनी 20 वर्षापूर्वी, आता ते संपलेले जरी असले तरी ते स्वतः चित्रात यायला पाहतात, तरी आम्ही त्यांचं स्वागत करतो. आमच्या माध्यमातून जरी त्यांना स्क्रीनवर यायचं असेल, पण आता इलेक्शनचा मौसम आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक पुण्याची गरिमा राहील अशा पद्धतीने निवडणूक आपण सर्वांनी लढली पाहिजे. आणि जे काय होईल ते पुणेकर कौल देणार आहे, तुम्ही आम्ही नाही. ज्या विचाराला पुणेकर स्वीकारतील तो तिथं विकासाचा मुद्दा त्यांना स्वीकारला जाईल आणि महानगरपालिकेमध्ये त्याचे निर्णय राबवले जातील. बरं, ठीक आहे. अंकुश काकडेंकडे अतिशय गंभीर आरोप केलाय. तुम्हाला जरी वाटत असलं की तुम्ही हयात राजकारण करताय, इथं आता तुम्ही ऍक्टिव्ह पॉलिटिक्स करताय पुण्यामध्ये, पण ही सगळी गटनेत्यांची पिढी म्हणते की तुम्ही एज बार आहात. नाही, आता काय, अरविंद शिंदेंना राष्ट्रवादी बरोबर आघाडी झाली तरच ते पुढच्या महिन्यापासून टी व्हीवरती दिसतील, नाही तर आजची त्यांची टी व्हीवरती दिसण्याची शेवटचीच वेळ असेल. ते तुमच्यामुळं नाही, मी माझ्यामुळे म्हणणार नाही, माझे सहकारी सुद्धा आहेत डॉक्टर देसाई, श्रीकांत शिरोळे. पण एक आहे, मी पुण्यामध्ये 35-40 वर्ष राजकारणामध्ये आहे, महानगरपालिकेमध्ये 17-18 वर्ष सभासद महापौर म्हणून काम केले. पुण्याच्या पुणे महानगरपालिकेचे सभागृह हे अतिशय नामवंतांनी गाजवलेले आहे. गणपतराव नालोडे असतील, भाऊसाहेब शिरोळे असतील, शिवाजी राडवेरे, नानासाहेब गोरे, एसएम जोशी, बाबूराव जगताप, अशी अनेक दिग्गज मंडळी ज्यांनी या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काम केलं. आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ही सगळी मंडळी आता गेली 10-15 वर्ष काम करत आपण पाहतो. सभागृहामध्ये एकमेकावरती तुटून पडतात, हमरीतुमरीवरती येतात, कधी एकमेकाच्या अंगावरती जातात, परंतु ज्यावेळेला महानगरपालिकेच्या सभागृहातून हे बाहेर पडतात त्यावेळेला एकमेकाच्या हातात हात घालून हसत खेळत गळ्यात गळा घालून येतात. ही पुण्याची संस्कृती इतरत्र पाहायला मिळत नाही. चला, आघाड्या युत्यांच्या चर्चेला सुरुवात त्यांनी करून दिली आहे. गणेश बिडकर भाजपचे गटनेते आहेत, अशोक हरनावळ शिवसेनेचे गटनेते आहेत. या दोघांमध्ये युती होईल असं त्यांना जरी वाटत नसलं तरी त्यांचे वरिष्ठ नेते जे आहेत ते तसं काही करतायत का युती करण्यासंदर्भातलं, त्याबद्दल आपण चर्चा करूया. गणेश बिडकर, निश्चितपणे आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की आपला सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबरोबर आपण युती करायची आहे, आणि हा धोरणात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे. त्यामुळं शिवसेनेबरोबर युती करायची याच विचाराने माननीय पालकमंत्री असतील, आमचे शहराचे अध्यक्ष असतील, हे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करतायत आणि निश्चितपणे ती फळायला जाईल. त्यामुळं त्याचा आकडा काय राहील, आकडा कसा राहील, आधार कोणता राहील, ही गोष्ट आलीच आहे. परंतु शिवसेनेबरोबर युती करण्याचा, आरपीआयबरोबर युती करण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे आणि त्या पद्धतीनेच भारतीय जनता पार्टी पुढे जाणार आहे. आरपीआय तुमच्या सोबत असणार आहे का, शेजारी बसलेत म्हणून विचारतो? निश्चितपणे आरपीआय आमच्या सोबत आहे. आरपीआय आणि भारतीय जनता पार्टीची युती आपण लोकसभेपासून विधानसभेपर्यंत आणि विधानसभेच्या सगळ्या यशानंतर आता नगरपालिकेतलं यश जर का तुम्ही आम्हाला बघितलं तर निश्चितपणे आरपीआय आमच्या सोबत आहे आणि महानगरपालिकेत पण आमच्याबरोबर सत्तेत त्यांना समान वाटा, त्यांच्या योग्य वाटा, सन्मानाचा वाटा. किती आहे तो विचारू, किती सन्मानाचा वाटा? नाही,
आकडा किती आहे हे मी सांगू शकत नाही, परंतु आठवले साहेबांनी जो आदेश दिला त्याप्रमाणे बीजेपी शिवसेनेने एकत्र यायला पाहिजे. ते दोघं एकत्र आले आणि आम्ही सोबतच असणार आहे. जर सेना नाही आली तरी आम्ही बीजेपी सोबत असणार आहे. आणि जे काही आमचं बीजेपीवर आहे सन्मानपूर्वक आम्हाला त्यांनी जागा सोडाव्यात. या ठिकाणी एवढं निश्चित सांगू इच्छितो की पुण्यामध्ये बदल होणार आहे. पुण्यामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टी, सेना आणि आरपीआयचीच येणार आहे, एवढं मी सांगतो. बीजेपीची अर्धी चर्चा झाली, आरपीआय आणि भाजपा तयार झाले, शिवसेनेचे गटनेते आपल्या सोबत आहेत अशोक अर्णवळ, त्यांना विचारूया. फार धावपळ करत ते सकाळी सकाळी इथं आलेत. तुमच्या प्रभागातली परिस्थिती काय आहे, अडचणीची आहे की सोयीची आहे, आणि युती झाली तर तुम्हाला सोयीचं आहे की अडचणीचं आहे? तसं पाहायला गेलं तर शिवसैनिक हा काम करणारा शिवसैनिक असतो, त्यामुळं पुढचं कुठल्याही अडचणीवर मात करून पुढे जाण्याचं काम आम्ही करत असतो. मला वाटत नाही माझ्याकडे कुठली अडचण आहे, कारण पूर्ण ताकदीनिशी आम्ही पुणे शहरामध्ये जो आम्ही शिवसैनिकांची इच्छुकांची जी काय बैठका लावल्या, काम चालू आहे गेले वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, आणि सर्वसामान्याला अपेक्षा असते की शिवसैनिक काय काम करतो, आणि त्या आधारावर आम्ही आमच्या पक्षाचा अजेंडा असतो, आमचे विचार वेगळे असतात. परंतु आज जी काय युतीची चर्चा वगैरे आहे ती चर्चा आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब घेतात, त्यामुळे त्या आदेशाचं पालन करणारा हा मी एक शिवसेना. ठीक आहे, आदेशाचं पालन केलं जाईल. जे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो युतीचा निर्णय या सगळ्या मंडळींना मान्य आहे. आघाडीच्या चर्चा ज्या आहेत त्या नेमक्या कुठपर्यंत आल्यात ते आपण विचारूया, कारण दोन्ही मातब्बर पक्ष आहेत. काँग्रेसला तर नवीन संजीवनी मिळाली आहे नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेसमध्ये आल्यामुळं. तुम्ही काय सांगाल, आघाडीच्या चर्चांची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, दोन्ही गटनेते शेजारी आहेत, बंडू केमसे आहेत आणि अरविंद शिंदे आहेत, त्यांच्या दोघांमध्ये खरं काही ठरतंय का की आणखी आघाडीचं गणित दुसरं कोणी मानतंय ते बंडू केमसेंना विचारू? आघाडी करण्याची जे इच्छा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून आहे, कारण आमचे विचार सेम आहेत. धर्मनिरपेक्ष विचार असल्यामुळे आम्ही म्हणतोय की आपण आपली आघाडी केली गेली पाहिजे. आणि आपण आघाडी कशासाठी करायची तर पुणे शहराच्या विकासासाठी, पुणे शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि पुणे शहरामध्ये कायापालट करण्यासाठी म्हणून आम्ही म्हणतोय. आम्हाला त्याच्यामध्ये कुठलं राजकारण करायचं नाही आहे. आणि त्यातही आणखी एक गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे, ती काँग्रेसच्या लक्षात येते की नाही मला कळत नाही आहे. कारण आत्ताची जी लढाई आहे ती जातीवादी पक्षाबरोबर गुंडांना, ज्यांनी सगळे आपल्या पक्षामध्ये भरती चालू केलेली आहे, आणि इथले ऐका पालकमंत्री असून सुद्धा पालकमंत्र्यांना इथं गुंड कोण आहेत आणि सभ्य कोण आहेत हेच कळत नाहीये. आणि ते जाणीवपूर्वक गुंड गोळा करून निवडणुकीची तिकीट द्यायला देत आहेत, तर त्याविरुद्धची लढाई असल्यामुळे आम्ही काँग्रेसला विनंती करतो की आपण एकत्र आलं पाहिजे. आणि अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध आणि पुणे शहरामध्ये डेव्हलपमेंटचा विचार सोडून गुंड मावळ्यांचा विचार करणारे भाजपच्या विरुद्ध लढायचे तर आपण एकत्र येऊया. बरं, ठीक आहे, अरविंद शिंदेंना आपण विचारूया. सध्या सगळ्यात जास्त ताकद त्यांच्या पक्षाकडे आहे, नवज्योत सिंग सिद्धूंनी प्रवेश केलाय काँग्रेसमध्ये. तुमच्या आघाडीचा मुद्दा जो आहे, आकडा जो आहे, तो तुम्हाला मान्य आहे का की सन्मानपूर्वक आघाडी झाली तरच ती करणार आहे की भाजपला हरवणं हा आघाडीचा एकमेव अजेंडा असणार आहे? नाही, एकमेव अजेंडा जरी असला तर आमच्या पक्षामधले काही कार्यकर्ते आहेत, आमचा पक्ष आहे. तुम्ही गेल्या विधानसभेचा विचार करा, गेले विधानसभा काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे लढल्यानंतर प्रत्येक विषयामध्ये काँग्रेस एक नंबरला राहिली. विधानसभा असेल, विधान परिषद असेल, नगर परिषदांच्या निवडणुका सुद्धा असतील. आमचा विषय असा आहे की जातीवादी पक्षाबरोबर जे फसवे विकासाचे बोलणी करतात, ज्यांनी तीन वर्षामध्ये काही न करता फक्त काँग्रेस पक्षाचाच अजेंडा पुढे राबवला, मग DP असेल, नदी सुधारणा असेल, मेट्रो असेल, एकही प्रोजेक्ट स्वतःचा नाही आहे. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारचा एक रुपया अनुदान सुद्धा ज्यांना आणता आला नाही अशा लोकांविरुद्ध असेल. पण काँग्रेस पक्षाची भूमिका पहिली सुद्धा स्पष्ट आहे, आघाडी झाली तर कोणत्याही नगरसेवक कोणत्याही कार्यकर्त्याचा बळी न देता होईल, स्वाभिमानाने होईल, नाहीतर आम्ही आमचा स्वाभिमान आमच्यापाशी राहतो. बरं, ठीक आहे, अंकुश काकडे, या स्वाभिमानाला तुमच्याकडे उत्तर आहे का? चर्चेची आघाडीची जबाबदारी तुमच्याकडे असंही कळतंय, तुम्ही त्या याच्यामध्ये सहभागी आहे एकूण प्रक्रियेमध्ये आघाडीच्या. अरविंद शिंदेंनी सांगितलं सन्मान देत असाल तर द्या, नाहीतर आघाडी करत नाही. नाही, सन्मानाची भावना आमच्या मनामध्ये आहे. शेवटी काँग्रेस नाही म्हटलं तरी आमचा मित्रपक्ष महानगरपालिकेमध्ये धाकटा भाऊ आहे. देशपातळीवरती जरी तो थोरला भाऊ असला तरी पुणे महानगरपालिकेत आम्ही थोरले आहोत. आम्ही थोरला भाऊ म्हणून त्यांना धाकट्या भावाची वागणूक निश्चित चांगल्या पद्धतीने देतो, सन्मानाने देतो. आम्ही जरी आमचा प्रस्ताव दिलेला असला
तरी एकत्र बैठकीमध्ये चर्चा करू आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की पुणे शहर हे जातीवाद्यांपासून बाजूला ठेवलं गेलं पाहिजे ही आमची महत्त्वाची भूमिका आहे. त्याच्यासाठी आघाडी आम्ही करण्याचा प्रयत्नात आहोत आणि आघाडी होईल याच्यामध्ये मला काही फारसं अडचण वाटत नाही. आणि पुणा महानगरपालिकेमध्ये अजितदादांचं नेतृत्व हे पुणे शहराला निश्चितच पाहायला मिळेल. बरं ठीक आहे. आता तीन जणांनी भाजपवरती चेंडू तुमच्या कोर्टामध्ये टोलवलाय. तुम्ही एक तर जातीयवादी पक्ष आहात, दुसरी गोष्ट तुम्ही गुंडांना तुमच्या पक्षात घेतलंय, गुंडा पुंडांना घेतले, नुसतं गुंडांनाच घेतलेलं नाहीये. आणि आता त्याच्या जीवावरती तुम्ही काँग्रेसच्या अजेंडे पुढे रेटताय, त्यांच्याच डीपी पुढे नेताय आणि त्यांच्याच नावानं निवडणूक लढवताय, हे सगळं खरं आहे का? हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? जे गुंड आता म्हणतात ते यांच्याच पार्टीत होते तेव्हा ते सभ्य होते, आमच्याकडे आले ते गुंड झाले. आहेत की नाही गुंड? गुंडगिरी पोकाळली कोणाच्या काळात? गुंड पोसले कोणी? हे सगळे गुंड मोठे केले कोणी? गुंड यांनीच मोठे केले, हेच गुंडांची पार्टी आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने अशा कुठल्याही गुंडांना तिकीट देणार नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण एक सिस्टीम आहे ती, विचारावर आणि संस्कारावर आधारित पार्टी. एक वैचारिक तिकीट नाही देणार तर तुम्ही पक्षात का घेतला? हा महत्वाचा मुद्दा हा आहे. सगळे हे एक्सक्यूज घेत आहे तुम्ही. या पक्षात जर का कोणाला यायचं असेल आणि चांगलं काम करायचं असेल समाजाचं तर निश्चितपणे त्यांचं. तीन जण तुमच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया देत आहेत. मनसे अजून या चर्चेत आलं नव्हतं, मनसेने सुद्धा आक्षेप घेतलाय तुमच्याकडे गुंड जे आलेत त्यांना काय म्हणायचं ते ऐकून घ्या. गुंडांची पार्टी सगळेजण का मानतात? पेपरवाले सुद्धा सांगतात. तुमच्या आयबीएन लोकमतनी तर दिवसभरात 2 दिवस पूर्ण दाखवले ते, तेव्हाच बापट साहेबांनी सांगितले 100 चुका होता, 100 पैकी 10 दुसरी चुकी होत असेल तर आम्ही काय तेवढं चालू शकतं. म्हणजे यांना 100% माहिती की यांच्या चुका झालेल्या आहेत आणि हे चुका करणारी पार्टी आहेत. ह्यांच्याच नेत्याने सांगितले आम्हाला काही पण करून महानगरपालिका मिळवायची, म्हणून आम्ही गुंड घेतले आणि गुंडांच्या माध्यमातून दबाव करून या लोकांना पुणे महानगरपालिका नाव विचारा. या सगळ्या चर्चेमध्ये एक छोटा ब्रेक घेऊ आपण. ब्रेक नंतर तुमचं परत स्वागत या चर्चेमध्ये. थेट आघाडी युतीच्या मुद्द्यांवरून गुन्हेगारीपर्यंत आपण आलेलो होतो, पण एक जर पत्रकार म्हणून निरीक्षण केलं तर या सगळ्या पक्षांमध्ये कुणी ना कुणी गुन्हेगार किंवा गुन्हेगारांशी संबंधित लोकप्रतिनिधी आहेतच. याचं कारण काय हे जरा आपण काही ज्येष्ठ मंडळी बसलेत त्यांच्याकडून उत्तर घेऊया. पुणेकर जनता इतकी सुज्ञ आहे, आपण मला सांगा की ह्या पुणे शहरामध्ये आज सगळ्या कोणता गुंड नेता झाला आहे? तू पक्षामध्ये जातात ह्याचं कारण वेगळं आहे. शेवटी त्यांना त्यांची स्वतःची कातडी वाचवायची असते. गृह खातं ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षामध्ये जाणं हा गुंडांचा स्थायी भाव आहे. एक वकील म्हणून मी आपल्याला सांगतो की इथून पुढे काँग्रेसमध्ये होते कारण गृह खातं काँग्रेसकडे होतं, मुख्यमंत्री काँग्रेसचे होते, आता हे भारतीय जनता पक्षाकडे आहे. म्हणून केवळ स्वतःची गुंडगिरी लपवण्यासाठी हे त्या पक्षाच्या आसऱ्याला जातात. गेले 8-10 दिवस जे मुद्दे पुण्याच्या राजकारणामध्ये चर्चेत आहेत सातत्यानं, त्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया. सगळ्या गटनेत्यांचं त्याच्यावरती मत घेऊया. छोटी जरी वाटत असली तरी संभाजी बागेतली गडकरी पुतळा हटवण्याची घटना ही सातत्यानं पुन्हा पुन्हा चर्चेत येते. काल काँग्रेसच्या नितेश राणेंनी 5 लाख रुपयाचं बक्षीस जे वर्षापूर्वी जाहीर केलेलं होतं ते त्यांना दिलेलं होतं. काँग्रेसचे नेते म्हणून तुम्हाला ही भूमिका मान्य आहे का? कारण मुख्य सभागृहामध्ये काँग्रेसने या घटनेचा निषेध केला होता, त्यानंतर त्यांच्याच आमदारांनी हे पैसे दिलेले. तुम्हाला महानगरपालिकेत समोर जाताना लोकांच्या राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणं ही घटना योग्य वाटते की अयोग्य वाटते? नेमकी तुमची भूमिका काय? सर्व सगळ्यात पहिलं काँग्रेस पक्ष पहिला होता ज्यांनी राम गणेश गडकरींचा पुतळा काढल्याबद्दल निषेध व्यक्त केला. आणि आम्ही सभागृहाला सांगितलं की जोपर्यंत तो पुतळा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत चित्र लावा. पण तुम्ही एक लक्षात घ्या, हे इलेक्शनच्या अगोदरच का होतंय? तर इलेक्शनच्या अगोदर संभाजी ब्रिगेड हे आता भाजपचं एक पिल्लू झालेलं आहे आणि भाजपने हे षडयंत्र येणाऱ्या पोलरायझेशनच्यासाठी केलं. आणि जो संभाजी ब्रिगेडचा शहराध्यक्ष होता तो आज भाजपचा उमेदवार आहे. म्हणून हे घडून आणलेलं भाजपने आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये वोटचं पोलरायझेशन व्हावं म्हणून हे षडयंत्र आहे. पण पुणेकरांना आता ती गोष्ट कळलेली आहे, पुणेकर अशा गोष्टीला बळी पडणार नाही म्हणून असे पुतळे काढणं हे काँग्रेस पक्षाच्या बिलकुल विषय निषेधात. राष्ट्रवादीची भूमिका आपण विचारून घेऊया. अंकुश काकडेंकडून हळूच चिठ्ठी आली, त्या चिठ्ठीत ती भूमिका आहे तर ती काय ते आता बंडू केमचं सांगतील. नाही, भूमिका अगदी स्पष्ट अँड क्लिअर आहे. आदरणीय अजितदादा पवारांनी आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट क्लिअर आणि सगळ्या चॅनलच्या समोर दिलेली आहे की ह्या घटनेचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय.
भाजपची भूमिका, भाजपची भूमिका जरा काहीशी वेगळी आहे. त्यांनी थेट अशी भूमिका घेतली की निवडणुकीनंतर जर आम्ही निवडून आलो तर गडकरींचा पुतळा बसू, अशी एकमेव स्पष्ट भूमिका तुम्ही नेमकी कशासाठी घेतली की याच्या गडकरीच्या पुतळ्यावरती राजकारण जे होतंय त्याचा फायदा मिळावा म्हणून? अजिबात नाही. आता माझे मित्र काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणले की हे सगळं भाजपचं षडयंत्र आहे, म्हणजे नारायण राणेंचा मुलगा काँग्रेसचा आमदार भाजपचं काम करतोय का? याचं उत्तर त्यांनी द्यावं. भारतीय जनता पार्टीची स्वच्छ भूमिका आहे की मराठीचे शेक्सपियर ज्यांना म्हटलं जातं अशा दैदीप्यमान जो ज्याचं कारकीर्द होती आणि ज्यांनी 100 वर्षापूर्वी जे नाटक लिहिलं त्याच्यावर आत्ता वाद करण्याचं हे कारस्थान फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकतं. पुतळ्यांची विटंबना करून इतिहास खोडण्याचा प्रकार यांचा हा धंदा यांचाच आहे. आरपीआयची भूमिका आहे ती टाळता येणार नाही, कारण ह्या शहराच्या निवडणुकीमध्ये त्यांची एक महत्वाची भूमिका आहे. पुतळा काढल्यामुळं कोणतेही विचार बदलत नाही, विचार हे प्रबोधनाने बदलतात. बाबासाहेबांचा पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही विचारांना सर्वोच्च प्राधान्य देतो. ठीक आहे, आरपीआयची भूमिका आपल्याला समजली. शरद पवार हे जसे पीएम इन वेटिंग आहेत तसेच पुण्यात काही नगरसेवक इन वेटिंग आहेत, या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडे गेल्याशिवाय हा कार्यक्रम जो आहे तो संपवता येणार नाही. काय सांगाल तुम्हाला, यंदा नगरसेवक होणार का? आणि झाला तर अशाच खेळीमिळी कोणत्या पक्षाकडून होणार आणि काय अजेंडा असणार आहे नगरसेवक झाल्यावर? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी गेली 32 वर्षे पुणे शहरात काम करत आहे. संघटनेवरती विश्वास आहे, संघटना ही भारतीय जनता पक्ष चालवत असते, त्या संघटनेच्या विश्वासावरती मी पक्षाकडे उमेदवारी मागितली. पक्षाने मला उमेदवारी दिली, निश्चित मी ताकदीने लढेल आणि निवडून येईल, सभागृहात जाईल. या सगळ्या प्लेन डोस्यापासून ते अगदी फोडणीपर्यंत आलेल्या या चर्चेला आपण आता विराम देतो. इथेच या सगळ्या गटनेत्यांना, त्यांच्या मित्रपक्षांना, सगळ्यांना आपण या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतोय. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.